आज आपण भेटतोय नाटक चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये प्रसिद्ध असलेली व्यक्ती म्हणजे अभय महाजन. हाय अभय. हॅलो. मी ऋषिकेश आणि हा शुभ. हॅलो. आज आम्ही पॉडकास्टच्या निमित्ताने आपण इथं जरा गप्पा मारूया. येस. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुला असा की टीव्हीएफ की भाडीपा? कारण एक मित्रांचं आहे सगळं, म्हणजे की मी प्रश्न विचारण्याचं कारण असं की एकाने तुला म्हणजे खूप तसंच पाहिलं तर नाव दिलं बियर मंडळ, ही जे काय तुझं अगदी म्हणजे की टीव्हीएफ मुळे झालेलं आहे. अगदी अगदीच आहे. म्हणजे टीव्हीएफ विषयी मला खूप प्रेम आहे आणि मुद्दा असा आहे की मी जे काही हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये माझं आता जास्त काम जे काही चालू आहे ते सगळे टीव्हीएफमुळे आहे. की त्याच्यामुळे मला भारतभरात ओळख मिळाली आणि मी कधी विचारही करत नव्हतो त्या गोष्टीचा, म्हणजे की मराठी सिनेमे मराठी नाटकामध्ये काम करत होतो तर असंच वाटत होतं की यार मराठी याच्यामध्ये जरी आपल्याला बऱ्यापैकी लोकांनी ओळखलं तर बरं. कारण की परत मी टेलिव्हिजन करत नव्हतो आणि मी शक्यतो प्रयत्न करत होतो की मला जे काम आवडेल तेच मी करू आणि त्याच्यामुळे बरेच माझं काम लोकांपर्यंत येतच नव्हतं. की मी असे खूप सिनेमे केले की जायलाच 2 वर्ष लागायचे आणि ते फेस्टिवलला जायचे आणि आल्यानंतर कोणाला कळायचे नाही. तर त्यामुळे मला सवय झाली होती की आपण काय पॉप्युलर होत नाही या गोष्टीची. तर त्याच्यामुळे पिक्चर्स करताना एकतर आमचं म्हणजे मी टीव्हीएफमध्ये मला आठवते मी टीव्हीएफचं ते झालं ऑडिशन वगैरे झाली म्हणजे सिलेक्शन झालं आणि तेव्हा मला तिकडे टीव्हीएफमध्ये सगळे लोक विचारायचे की कसं वाटते तुला टीव्हीएफमध्ये काम करतो. ओके वाटते म्हणजे काय त्यांचं म्हणणं होतं अरे टीव्हीएफ इतकं फेमस आहे इतकं भारी आहे त्याच्यामुळे किती भारी आहे. तर म्हटलं हा ठीक आहे म्हटलं टीव्हीएफ फेमस आहे पण आम्ही ह्याच्यावर खूप चांगलं काम पुण्यात करतो म्हणजे विच इज ट्रू की ते पॉप्युलर असेल पण क्वालिटी वाईज मला असं वाटतं की आपण खूप जास्त चांगलं काम करतो. पिक्चर्स ऑफकोर्स ग्रेट चांगली फील होती माझ्या मते मी काम केले म्हणून नाही लोकांचे ते समजणे. आणि भाडीपचं असं आहे की म्हणजे की भाडीपचं नाव भाडीप होण्याच्या आधीपासून मी त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे मी त्यांच्या 1-2 व्हिडिओमध्येच काम केलेलं आहे पण मला त्यांच्या सगळ्या व्हिडिओजविषयी माहिती असते ते काय काय करतायत आणि ते ॲक्च्युली जास्त इंटरनल सपोर्ट मला खूप जास्त आहे त्या गोष्टीला म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये. कारण की सारंग पॉला अनुषा हे खूप खूप जास्त जवळचे मित्र आहेत आणि असं अनेकदा झालेलं आहे की जस्ट मदत करायला शूटला मी सेटवरती गेलेलो आहे. सो ते खूप जवळच्या मित्रांचं आहे आणि मला असं वाटतं की ते आत्ता मराठीमध्ये खूप जास्त चांगला कॉन्टेंट आणत आहे. मला असं वाटतं की तुम्ही रॅप आणि ह्या जे सगळं ते गाड्यांचं हे जे आणलं होतं मला वाटतं की तो खूप चांगला कॉन्टेंट आहे आणि ते जशा प्रकारे ते हळूहळू वाढतं आणि लोकं त्याला ॲक्सेप्ट करत आहेत तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि आम्ही खूप काळ थांबलो की आम्ही एकत्र वेब सिरीज करू कारण की आमच्याकडे काय काय गोष्टी रेडी पण आहेत हे पण आहे सगळं. पण मुद्दा असा आहे की आपल्याकडे अजूनही मराठीमध्ये वेब सिरीज करायचं म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे स्वस्तात करा फार पैसे घालू नका आणि छोट्या बजेटमध्ये करा आणि लोकांना असं गैरसमज आहे की यूट्यूबवरती करायचं आहे म्हणजे त्याला काय लागत नाही की ते पटकावून जातं आणि ते बऱ्याचदा सिरियलला जसं ट्रीट करतात तसंच ते याला पण ट्रीट करतात. तर आम्ही बराच काळ एकत्र काम करून एक चांगली सिरीज डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहोत. असं काय कसं होईल माहिती नाही आता पण भाडीपत्र त्यामुळे खूपच खूपच जवळच आहे. त्याच्यावर मला ॲक्च्युली पुढचा प्रश्न आहे की तू तिन्ही फॉर्मॅट्समध्ये काम केलं आहे वेब सिरीज सिनेमा आणि थिएटर बरोबर, तर तुझा त्याचा अनुभव कसा आहे किंवा त्याच्यात तुला काय फरक जाणवतो तिथे म्हणजे तिन्हींचा वेगवेगळा अनुभव सांग. नाही एकतर काय माहिती आहे ना म्हणजे सुरुवातीला मी खूप का नाटकच करत होतो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा सिनेमात काम करायला सुरुवात केली तेव्हा झालं असं की असं बऱ्याचदा असं मला वाटायचं की अरे मी नाटकामध्ये चांगलं काम करतो थोडंसं तेवढं चांगलं काम मला अजून सिनेमामध्ये करता येतो असं सुरुवातीच्या काळात वाटायला लागलं. कारण कसं होतं की तिथे थोडे ॲक्टर्स पण मोठे असतात तिथे थोडेसे स्टार्स असतात तिकडे पैसे इन्वॉल्व्ह असतात सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे अचानक प्रत्येक आजूबाजूच्या गोष्टीला लोकांना पैसे दिले जात असतात आणि तो सगळा ॲटिट्यूड हा पैशाचाही असतो की पैसे न वाया गेला पाहिजे प्रॉपर करा वेळेत करा हे झालं नाही तर ते झालं नाही तर आणि आपण नौके असतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आपल्याला वाट असते की यार आपल्याकडनं काहीतरी चूक सतत होणार आहे म्हणजे की आपण काहीतरी चूक करणारच आहोत त्यामुळे आपण खूप घाबरलेले असतो आणि
ते घाबरलेले असतो त्याच्यामुळे तेवढं नीट ते परफॉर्म करता येत नाही, कारण की आपणच कळत नसतं की टेक्निकल गोष्टी असतात आणि हा सगळा मुद्दा असतो. पण आता झालं कसं की गेल्या 2-3 वर्षामध्ये मी नाटकापेक्षा कॅमेरासमोर जास्त काम केलेलं आणि अचानक आय फील मच मच मोर कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ कॅमेरा. सो आणि एका पॉईंटनंतर कसं आहे की मी असं काही विचार करत नाही की कुठल्या माध्यमाकरता कशा प्रकारचा अभिनय केला पाहिजे. ते इन्स्टिंक्टचं पण हे आहे की तुम्ही कशा प्रकारे रीच होत आहे लोकांची, हा मुद्दा आहे की ऑडियन्स आहे, लाईव्ह ऑडियन्स आहे, तर कुठेपर्यंत तो ऑडियन्स आहे, तर मी जे करतो ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे, हा माझा मेन मुद्दा आहे. तू म्हटलंस की चित्रपटांमध्ये काम करणं थोडंसं अवघड गेलं सुरुवातीला, पण त्याची रिहर्सल वगैरे होतं का? नाही, असं आता तसं काही काही ठिकाणी होती, काही काही ठिकाणी नव्हती. आणि रिहर्सलच्या पेक्षाही मुद्दा मला काय वाटतं माहिती आहे ना की रिहर्सलने ॲक्च्युली काय होतं, मी कम्फर्टेबल होता. म्हणजे तुम्ही ऑफकोर्स तुम्ही ती गोष्ट करून करून थोडे कम्फर्टेबल होता, हा त्याचा मेन मुद्दा आहे. आणि ते कम्फर्टेबल होणं ॲज अन ॲक्टर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की सिनेमा ही कॅमेरा ही गोष्ट कशी आहे ना की तुमचा डिस्कम्फर्ट ती खूप पटकन पिक करते आणि लगेच कळतं की अरे हा थोडा अनकम्फर्टेबल आहे, त्याला तिचं त्याला हे वाटत नाही येते. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो की डिरेक्टर्स जेव्हा बरेचसे डिरेक्टर असतात ते ॲक्टरला इन्स्ट्रक्ट करतात तेव्हा म्हणतात की अरे हे बाहेर येत नाही, हे येत नाही, पण त्यांना हे कळत नसतं की हे का बाहेर येत नाही. म्हणजे मला वाटतं की बऱ्याचदा डिरेक्टरनी त्या गोष्टीवर काम करणं जास्त गरजेचं आहे की प्रत्येक जण ॲक्टर असतो तो ऑफकोर्स मनापासून प्रयत्न करत असतो, असं नसतं की ॲक्टर प्रयत्नच करत नाही की मला नाही आता ही ॲक्टिंग करायची. म्हणजे ती अवघड गोष्ट आहे यार, तुला इमोशनल सीन करायचा आहे आणि याचा अर्थ असा नाही की तो प्रत्येक वेळेस इमोशन दाखवता येणार आहे, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आता तिथे जर तुम्ही म्हणलात की अरे करणार नीट, तर तो त्याची फाटणार, तो म्हणणार आईला मला येत नाही ॲक्टिंग, मी त्याला मला या पिक्चरमध्ये घेतलेले, मी ॲक्टर म्हणून बरोबर आहे, मला फ्युचरच नाही आहे, मी बंगारच आहे. सुरू होतं ॲक्टर्सचं लगेच ते किंवा कोणाचंही. तुला कसा असा अनुभव आला आहे त्याचा? ॲब्सोल्युटली आलेला आहे सुरुवातीला काही काही, पण म्हणजे किस्सा म्हणजे तेच आहे की तुम्हाला भीती वाटत असते की आता मी समजा माझ्या काही लोकांबरोबर आहे आणि मी काम करतो आहे, तर मी चुकायला भीती नाही, घाबरणार नाही, मी करीन, काहीतरी करीन, ते घाण दिसलं तर घाण दिसलं, पण जेव्हा मी तेवढा न घाबरता काम करतो तेव्हा ॲक्च्युली माझ्याकडनं ते चांगलं होण्याची शक्यता असते. नाही तर मी सेफ काम करत राहिलो ना तर काही त्याची गंमत नसते. आता मुद्दा असा असतो की आपण मोठ्या ॲक्टर्ससमोर नाही ते करतायत, कारण ते ॲक्टर असे ऑरा घेऊन बसलेले असतात की मी इकडचा बॉस अशा याच्यात. पण शशांक शेंडे सारखे शशांक बरोबरचं काय की शशांक बरोबर मी 16 वर्षाचा असल्यापासून काम करतो, म्हणजे मी आणि शशांक तसं नाही आहे किंवा हेल्पफुल आहे तसं, जे त्यांनी इतका काळ जास्त नाटक केलं आहे आणि म्हणजे मी माझं पहिलं नाटक मी 16 वर्षाचा असल्यापासून मी त्याच्याबरोबर त्यांनी ॲक्च्युली ते घडवल्यासारखे ते बऱ्याच जणांना पुण्यात त्यांनी घडवलं. सगळे आमची जी बॅच आहे म्हणजे आम्ही असेल, निपुण असेल, मी आलोक ओम आम्ही सगळे खूप जास्त शशांकशी कनेक्टेड होतो. तर आम्हाला सांगायचं की ॲक्च्युली आमचे खूप चांगल्या सवयी ज्या आहेत ना आम्हाला असं मला वाटतं त्या शशांकवर लागलेल्या आहेत, म्हणजे की तो सतत ओरडायचा की तू वाचतोय का नाही, वाचन करतोय का नाही, काय तो स्पीच किती घाणेरडा आहे, स्पीच ते एक्सरसाइज करतोय का नाही, किती घाणेरडा चालतोय, चालायचं काय करतोय का नाही, हे करतोय का नाही, ते करतोय का नाही, त्याचं स्वतःचं वाचन भयंकर जास्त आहे. तो स्वतः सिनेमे खूप जास्त बघतो आणि त्यांनी ते सगळं आम्हाला सगळ्यांना खूप इंट्रोड्यूस केलं आणि ते असं 16 ते 21 वगैरे या काळात केलं जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असता आणि तेव्हा तर तो अजिबात सिनेमांमध्ये वगैरे कामही करायचं नाही, सो तो फक्त नाटक करायचा. तो मला माहिती आमच्या सगळ्यांकरता तो रोल मॉडेल होता यार, आपल्याला असं लाईफमध्ये जगता आलं पाहिजे की त्याचा आवाज ज्या प्रकारचा आहे, त्याचं डिक्शन ज्या प्रकारचं आहे, त्याचं स्पीच ज्या प्रकारचं आहे आणि त्याला ज्या त्याला एवढ्या कविता पाठ आहेत आणि एवढं डेडिकेटेड, सो त्याच्याबरोबर तो पूर्णच हे वेगळा होता. आणि आता आम्ही काही अनुभव ऐकतो सेटवरचे त्यांच्या फिल्मच्या सेटवरचे अनुभव, अप्रतिम अनुभव असतात. नवीन मुलांना तो खूपच चांगल्या पद्धतीने शिकवतो आणि बरेच जण शिकतात त्याच्या. मला हे विचारायचं होतं की तुझे म्हणाल की कलाकार ओरा वगैरे घेऊन बसतात बऱ्याच ठिकाणी, तर निधी आणि विश्वपती सरकारवर काम करणं आणि पोला आणि सारंग बरोबर काम करणं, तुला काय याच्यात
मला इतर निधी आणि विश्वपतीबद्दल मी ते सांगतोय मला म्हणजे की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्याविषयी जेवढं असं भारी वाटत होतं मला जेवढी भारी वाटत होतं म्हणजे की म्हणजे मला असं इव्हन मी पिक्चर्स करताना मला वाटत डिसेंट सीन ओके गुड म्हणजे मला स्ट्रगलरवाला ॲटिट्यूड नव्हता त्यावेळेस की पहिला असं तर नव्हतं आणि मुद्दा असा होता की एकतर माझी ऑडिशन ज्या झाली होती त्याच्यानंतर एकतर त्याचा तो पूर्ण मोठा किस्सा आहे की त्याचं मंडळचं जर ब्रीफ पूर्णपणे वेगळं होतं म्हणजे त्यांना थोडासा काळा सावळा दिसणारा मुलगा हवा होता त्यांना जाड मुलगा हवा होता त्यांना बेंगॉली मुलगा हवा होता आणि त्यांना एम बी ए केलेला मुलगा होता हे चारही मी नव्हते आणि काय नॉट रॉंग की आधी तो रोल विश्वपत करणार होता माहित नाही असं मी ऐकलेलं आहे पण तो स्वतः मला नाही म्हणजे डिस्क्रिप्शन पण जे दिलं आता मी त्याला विचारलं होतं पण तुम्हाला काही मला माहिती नाही मला बाहेरच्या लोकांकडे खूप ऐकलं पाहिजे पण ठीक आहे तर त्याची एक आणि माझी ऑडिशन ती खूप चांगली आहे म्हणजे आपलं कसं आहे ना की तिकडे बाकी सगळे असे एवढे इंटेन्सिव्हली नाटक करणारे नव्हते आता इथे पुण्यामध्ये एक नाटक कंपनी किंवा बी एम सी सीमध्ये नाटक करताना आम्ही कोणीच फक्त ॲक्टर म्हणून कधीच काम केलं नाही आम्ही लेखक पण होतो आम्ही दिग्दर्शक पण होतो आणि ते सगळं आळीपाळीने एकत्रच करण्याचं काम होतं सो इव्हन तिथे गेल्यानंतर आमचा वर्कशॉप होतो त्या दिवशी मी स्वतःहून त्यांना सांगितलं होतं की मला हे वाटतं माझ्या कॅरेक्टरमध्ये असावं ते असावं हे असं आणि ते सगळे आश्चर्य की म्हणजे ओके आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्या एपिसोडमध्ये घेतल्या म्हणजे आता हे आठवेल नाही आठवेल लोकांना माहीत नाही पण एक पूर्ण बॅकस्ट्रीट बॉईजचा असा एक तो ट्रॅक आहे मंडळच्या ह्याच्यामध्ये त्याच्याकडे पोस्टर असतो तो गाणी गात असतो सतत ते सगळं माझं ॲडिशन होतं त्याच्यामध्ये आणि सो आफ्टर अ पॉईंट त्यांचं कसं आलं की दे बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स आणि कोलॅबरेटर्स म्हणजे की मी म्हणायचे मला हे करायचं आहे मला हे करावं असं वाटतं अँड दे यूज टू से की अरे हिंदच तर काय प्रॉब्लेम नाही ते खूप जास्त चांगलं आहे आणि इम्प्रोवायझेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं प्रत्येक प्रत्येक चित्रपटांमध्ये हो आणि मला ते इम्प्रोवायझेशनमुळे एक तर कसं होतं की ते जास्त अजून लाईव्हली होतं ते भरून निघतं त्याच्यामध्ये आता इव्हन ते स्क्रिप्ट पण तुम्हाला दिलं जातं तेव्हा दोन वाक्यांच्या मधलं जे काय आहे ते तुमचं कॅरेक्टर असतं ना म्हणजे की तुम्ही वाक्य बोलताय पण त्याच्यामध्ये काय करताय ते तुमचं कॅरेक्टर असतं आणि या इम्प्रोवायझेशनमधून तुम्हाला ते कॅरेक्टर जास्त सापडतं असं मला वाटतं मी 12वी मध्ये असताना आम्ही वाघ या व्यक्तीने काही नाटकं दिग्दर्शित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काम करायचा मान मला आणि आलोक राजवाडे यांना मिळालेला आहे आणि महाभयंकर डिरेक्टर म्हणजे की हे काय आय बघतो हे ऐकतो त्यांना खूप लाज वाटते तो असा हे करतो म्हणजे इतके शिवाय द्यायचा तो आम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही म्हणजे अर्धा तास तो फक्त माझ्या आणि आलो तर उडायचा नाटकात की तुम्ही काय करताय काय तर तो मला म्हणायचा की अभय तू मांडीत न बोलतोस का तो म्हणतो की हा काय आवाज आहे तुझा हा काय आवाजात बोलतोयस तू इथनं बोलतोयस का किती घाण बोलतोय मला तुला काही कळतच नाही किती आणि म्हणते की खूप काळ आवाजावर मला खूप माझा आवाज आहे थोडा वेगळा आहे मला ते विचारायचं होतं की तुझ्या आजपर्यंत जे पात्र पण आहेत म्हणजे टीव्हीएफ पिक्चर्स मध्ये तुझं कॅरेक्टर वेंदळ आहे गच्ची मध्ये तुझं कॅरेक्टर डिप्रेसिव्ह आहे तर इंग्लंड मध्ये पण एक तुझं छोटंच पात्र तुला वाटत नाही का आवाजामुळे तुला याची पात्र हे होतात ऑफर माहित नाही मला म्हणजे की आता आवाजापेक्षा दिसणं हा पण एक खूप मुद्दा आहे म्हणजे मला माहित नाही लोकांना मी आता बोर्ड नाही बोळा या कॅटेगरीमध्ये सतत वाटतं आता तर आता काय आता ठीक आहे लोकांना असं वाटत असेल तर वाटतील काय करू शकेल पर्याय नाही पण एक तर ते आहे म्हणजे ती इतकी गंमतशीर गोष्ट आहे ना की तुम्हाला ॲक्टर म्हणून स्वतःविषयी काय वाटतं आणि लोकांना तुमच्याविषयी ॲक्टर म्हणून काय वाटतं म्हणजे मला वाटत असतं की यार मी खरं तर इझिली ही सगळी कामं करू शकतो पण लोकांना वाटत असतं नाही नाही तू हेच दिसतो असंच बरं आहे बाबा आणि गोष्ट कशी आहे की मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं केली पण तुमची पॉप्युलर कामं कुठली होतात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आता म्हणजे पिक्चरच्या आधी
केली वेगळी वेगळी नाटकं आणि त्याची खूप वेगळ्या प्रकारच्या रोल्स केलेली आहेत पण ते फेमस झाले. आता गच्चीच्या वेळेस पण तेच आहे, म्हणजे मी आधी एवढे सिनेमे केले होते पण याच्यामध्ये प्रिया बापटे तो फेमस झाला, म्हणजे की तो पॉप्युलर झाला तर ते लोकांना जास्त दिसतं. पण आता लकीली मी माझ्या पुढच्या ज्या तीन फिल्म असतात ज्या लाईन अप आहेत त्या पूर्णपणे पूर्णपणे एक मी आत्ता ॲक्शन फिल्म केलेली, त्यामध्ये मी मारतोय लोकांना, म्हणजे एक गोड व्यक्ती मारती असं तुम्ही विचार करू शकता. तर ते एक आहे. दुसरं आहे, आत्ता मी एक सिनेमा आत्ता आलोक राजवाडेने डिरेक्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी आत्ता काम केलं आहे आणि मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत केलेली सगळ्यात अवघड भूमिका आहे. खूप जास्त लेअर आणि वेगळ्या प्रकारची भूमिका आहे आणि त्याच्यात तो सिनेमा बघून जर मला कोणाला वाटलं की गोड आहे तर म्हणजे कारण की तुम्हाला तो माणूस अजिबात आवडत नसतो अख्खा सिनेमावर असं ते पात्र आहे. आणि तेच आहे, म्हणजे ऑफकोर्स हा खूप ॲक्च्युली खूप चांगला मुद्दा हा म्हणलाच की गोड मेंदळ आहे. आता कसं होतं माहिती आहे की तुम्ही सुद्धा घाबरलेले असता की आपला टाईप कसं करते आणि इव्हन इफ कसं होतं कलाकार रोल घेताना त्याला वाटत नसेल की आपण एका प्रकारचे रोल घेतो पण समोर ऑडियन्स ते तुम्हाला कॅटेगराईज करून लागते करायचं नाही काय. ऑडियन्सचं पण कसं असतं माहिती आहे ना की ऑडियन्सला ती म्हणजे आता किती वेळा तरी तुम्ही पिक्चर्स नंतर लोकांना भेटले तर अनेक लोक मला म्हणते अरे तू मंडळ सारखा नाही आहेस खऱ्या आयुष्यात. ते म्हणलं अरे हो नाही आहे कारण तुम्ही ॲट द सेम टाइम काही लोकांचं कसं होतं की त्यांना ते कॅटरिंग का आवडलेलं असतं ना की ते शोधत असतात ए बाबा मंडळ सारखा असं हे अशासारखं की असं होतं की यार मीच तो माणूस आहे. आयडियाली बरोबर आहे की अख्खा वेगळा कॅरेक्टर मध्ये पण व्हायला पाहिजे पण आपल्याकडे तशा प्रकारचे प्रिपरेशन होत नाही. म्हणजे की लोक तोंड वर करून बोलतात आणि आपलंच घ्या गाणे देऊन तो एक वर्ष काय करता वेळ होतो. आपल्याकडे तशी इकोसिस्टीम नाही आहे, म्हणजेकडे तुला एक वर्ष घेण्याकरता त्याला पैसे दिले जातात की तू एक वर्ष काही नाही करू शकतो आणि तरी खाणं पिणं तरी करू शकतो आणि यासारख्या खूप साऱ्या गोष्टी. आणि ऑफकोर्स मी खूप जास्त प्रयत्न करत असतात त्यातनं वेगळं करायचं, म्हणजे की म्हणजे आता समजा तुम्ही जर हे बाहेरनं बोलताय तर मला आतून किती वाटत असं करावं तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. मी पिक्चर्स नंतर हिंदी सिनेमांना नाही म्हटलं आहे, हिंदी वेबसिरीजला नाही म्हटलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टींना नाही म्हटलेलं आहे की स्ट्रेट म्हणून नाही करणार तेच. पण मुद्दा असा आहे की आता त्या ह्याच्यावरती पण थोडा विश्वास ठेवायला लागतो की ओके थोडा वेळ करा मे बी काही काळानंतर तुमच्याकडे वेगळं काम येईल कारण की कोणा टाईपचा स्किल नाही आहे तशा प्रकारे. म्हणजे की आपण 20-25 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांनीच रेप्युटेटिव्ह ग्रोथ केलेली आहे, तुम्ही कोणाच्याबद्दलही बोला शोधता येतो. सो प्रयत्न आहेच वेगळे रोल करण्याचा आणि येत आहेत सुद्धा ते. तू एक म्हणालास की तू प्रिया बापटवर काम केलं म्हणून लोकांना एक गच्ची खरा सांग आला नजरेत आला की मग तुझ्याशी कधी इच्छा आहे का तुला असं वाटतं हिरोईन आणि हिरो असं एक पात्र मिळावं तरच मग पिक्चर माझा जास्त चालेल इच्छा असते लोकांना मी एक हिरो माझा एक हिरोईन असावी वगैरे. जेनुअली सांगतो मला काय ना माझे पहिले जे 4-5 सिनेमे मी केलेत ना ते चालणं वगैरे यांच्यापासून इतके दूर होते तर माझी की अपेक्षा संपली होती आणि त्यामुळे मी ही जेन्युइनली सांगतो म्हणजे की मला मला असं वाटतच नाही की हा त्यांनी चालली नाही म्हणजे मी गच्ची सेवा पूर्ण बघितला नाही बघितलं नाही म्हणजे की मी पहिलं हे बघितलं रफ कट आणि ह्याच्यामध्ये काय करपड्या गोष्टी बघितल्या पूर्ण बॅकग्राऊंड झाल्यानंतर वगैरे कारण की मी सगळं रफकट वगैरे झाल्यानंतर थोडं म्युझिकचं काम बघायला नंतर मी बघू होतो फिल्म जनरल लॅपटॉप वगैरे की आमच्या स्टुडिओवर मुलं किती घाण काम केलं म्हणजे आणि असं मला आलं की समजतो नको बघायला आणि मी नाही बघितलं पिक्चर. मला असं वाटायला लागलं की प्रेमियरला मोठ्या स्क्रीनवर एवढ्या लोकांसमोर आपला घाण काम बघायचं असं त्याच्यामध्ये लोकही म्हणतात खूप चांगलं काम केलं ते म्हणतो प्रीमियरला गेलो होतो कुणी बाहेर बसलो होतो तर नाही मग त्यामुळे तुला असं वाटत नाही म्हणजे एक त्याचं हे हिरोईन बरोबर मराठी कलाकारांची नावही जोडली जात नाही काय आता पण तेच आहे. म्हणजे माझा मुद्दा काय की तिचं तिने 7-8 वर्ष काम करते ती आधी सिनेमामध्ये काम करते ती आता अशा पोझिशनला की तिच्या नावावरती लोक येतात सो दॅट इज समथिंग शी हॅज अचीव्ह ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आता मी जर तेवढं चांगलं काम केलं
माझं काम लोकांपर्यंत लोकांना रिलेट झालं तर मी जाईन तिकडे. जर लोकांना वाटलं ना माझं नाही रिलेट तर नाही बघणार लोक पिक्चर मध्ये. नाही जसं त्या हिशोबाने मिळते की आता हिंदीत फार म्हणजे एका पिक्चर मध्ये हिरो हिरोईन काम केलं झालं ना यांचा अफेअर वगैरे चालू. मराठीमध्ये तोही स्कोप नाही की बाबा अभय माझं त्या पोरी बरोबर असं चालू तेही नाही. बरोबर आहे बरोबर आहे. पण तेच आहे म्हणजे की दुःख आहे का तुला काय असं काही वाटत नाही का माझं नाव पण चालू बोललं जात नाही मला. म्हणजे एकतर मला असं एकतर माहित आहे ना मला असं वाटत नाही की हे जे सगळं वाटतं ना की आहे हे खरं आहे काही प्रकारात मी मान्य करतो पूर्णपणे खरं आहे बदल करत आहे आणि सगळं बरोबर आहे. पण मला नाही वाटत आहे की आपण खूप भारी सिनेमे करतो मराठी म्हणजे नाही आपण खरंच आपली प्रगती चाललेली आहे. आपण वेगळं करतोय आपण वेगळं करायचा प्रयत्न करतोय आणि नो डाऊट अबाऊट आपली हिस्ट्री बघतात पण तरी आपण खूप जप असं बिचकत बिचकतच प्रयोग करतो म्हणजे काय असं तर त्याच्यामुळे असं मी पण काम करताना मला असं वाटतं की हो वा कौत करतोय तर मी म्हणजे फारच वेगळाच काहीतरी करतोय आर्थिक पेरी सांभाळून करायला त्यामुळे पण असू शकतो. हो पण आता तेच आहे म्हणजे कारण 100 आहे म्हणजे कारण 100 आहे की आर्थिक नाही आर्थिक असेल ना दुकानात काय करायचं म्हणजे सगळं बरोबर आहे सगळी लॉजिकल आहे. आणि तुम्ही जर ही कारण दिली तर कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच करत नाही आहे कामच करत नाही आहे. पण मुद्दा तोच आहे की ज्याला ॲक्च्युली करायचं तो करतोच ना म्हणजे आता कोर्ट सिनेमाचं शूटिंग 1.5 वर्ष चालू होतं ते पूर्ण 1.5 वर्ष हे करत होते. आता त्यांच्याकडचा प्रोड्युसर होता तुम्हाला बॅक करत होता तो म्हणलं नाही तू करत राहा सगळं आहे. पण मुद्दा असा आहे की प्रोड्युसर वगैरे जरी असलं तरी तुमची काम करायची तुमची पद्धत आणि तुमची विलपावर लागते ना तशी आणि तुम्ही अशा प्रकारे कष्ट केल्यानंतर तशा प्रकारचा सिनेमा बाहेर येतो असा उगाचच येत नाही असं मला जेन्युइनली वाटतं. सो माझा तर साधा मुद्दा आहे म्हणजे की मी अशा प्रकारे सिनेमा करायचा विचार करतो की जो सिनेमा मी करतो त्याची डीव्हीडी मला घरी बघता येते माझा साधा फंड आहे. माझा मुद्दा नाही ऑडियन्सला अशा प्रकारे काय वाटतं काहीच मुद्दा नाही म्हणजे की माझ्या हातातच नाही गेला म्हणजे काहीच हातात नाही माझ्या. माझा साधा मुद्दा आहे की मी ॲक्टर आहे आणि मी लहानपणापासून लोकांना सिनेमामध्ये काम करताना बघितलेलं आहे आणि मला कधी कधी वाटायचं की आज कसलं भारी म्हणजे हिरोजने आपलं आयुष्य इन्फ्लुअन्स केलेला असतो आणि मला असं मुद्दा आहे की मला त्यातलं काय काय स्क्रीनवर करता येते मला साधा मुद्दा आहे मला खूप आहेत. आणि कसं आहे ते त्या तुमच्या काळानुसार बदलतात. आत्ता मला भारतातले फार हिरो आवडते कारण की मला असं हॉलिवूड म्हणले आपले ॲक्टर्स झाले आहेत आपल्याला त्या टाईपचे काहीतरी काम करायचे आणि मला वाटतं की ते स्वप्न बघायला काही चुकीचं नाही म्हणजे मी मला माहिती आहे की मी कॉलेजमध्ये असताना मला खूप डेस्परेट वाटायचं कारण मला हिंदी आणि इंग्लिश त्याच्यामध्ये काहीतरी काम करायचं आणि तेव्हा मला वाटायचं यार आपण मराठी मीडियममध्ये शिकूया आपल्या ते इंग्लिश बोलते येत नाही आपलं कुठे काय होणार आहे याच्यामध्ये. बट ते घडत चाललं आहे तसं ते इट इज नॉट टू मच आउट ऑफ हँड्स असं म्हणजे की आता ते आमिर खान जुडी वैसिकांबरोबर किती वेळा तो पिक्चर बघितला पण ते शेवटी रेस असं पटकन तू असं होतो तुम्हाला. हिरो वेगळ्या वेगळ्या प्रकारे डिफाईन होत असतात त्याच्या काळानुसार असं मला वाटतं. डिव्हिडी असणार आहे ऍक्शन फिल्म मी बघतोय लोकांना मारताना स्वतः एका ऑडिशनला आम्याला बोलवले आलोकला बोलवले सिद्धार्थ मेनला बोलवले कुंभूतकरला बोलवले आणि मला बोलवले सगळ्यात प्रेशर वाल्या कंडिशन ला चांगलं खेळायला सगळं केलं की म्हणजे अशी मडकी बिडकी पडली आहे आय वॉन्ट टू प्रोड्यूस माय प्रोड्यूस